यात्रेचं आगमन झालेलं आहे। खूप मोठ्या प्रमाणात अमरावती शहरातील इरविन चौकामध्ये भाजपचे आमदार प्रवीण पोटे आणि विविध सेलचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत जिल्हाध्यक्ष हे सगळे या ठिकाणी आलेले आपल्या सोबत जे ओबीसी जागर यात्रेचे नेतृत्व आशिष देशमुख आहे आपण त्यांच्याशी बोलूया। आदिवासी मराठा नंतर पलगड ओबीसी आता ब्राह्मण समाज पण रस्त्यावर उतरलेले अरे बघा राज्यामध्ये सामाजिक सलोखा ठेवणं चांगलं ठेवणं अतिशय गरजेचं आहे। शेवटी राज्य हे प्रगतीपथावर जात असताना कुठेतरी विरोधक हे मुद्दामून या प्रकारचं बीज रोवण्याचं काम करताय। ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून ओबीसीचं न्यायिक आरक्षण कुठेही कमी होणार नाही पण त्यासोबत मराठा समाजाला सकारात्मक असे प्रयत्न राज्य सरकार आरक्षणासाठी करताय हेच मूळ मंत्र घेऊन आम्ही गावोगावी जातो आहे। विरोधकांनी या पद्धतीचं कट कारस्थान रचून विविध समाजामध्ये मतभेद निर्माण करण्याचं काम कृपया करून बंद करा। तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो आणि काय मागणी प्रमुखपणे तुम्हाला या यात्रेमध्ये दिसते? सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी समाजासाठी कल्याणकारी योजना आणि सोबतच राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना या जनतेपर्यंत पोहोचाव्या या दृष्टीने आम्ही गावोगावी घरोघरी फिरतो। आपल्यासोबत भाजपचे आमदार प्रवीण पोटे पण आपण ओबीसीचे प्रदेश अध्यक्ष त्यांच्याशी बोलूया। काय प्रमुख मागणी घेऊन तुम्ही यात्रा काढली, कसा प्रतिसाद मिळतो आणि कुठे याचा समारोप होणार आहे? मागणी म्हणून नाही आहे या